ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 कमला नेहरू नगर येथे राहणारे प्रमोद श्यामसुंदर अग्रवाल हे सोमवारी सायंकाळी संपूर्ण कुटुंबासह प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात मग्न होते. दरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर दगडफेक सुरू केली. दगडफेकीतून ते कसेबसे निसटत असतानाच एका तरुणाने तलवारीने कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये प्रमोद आणि त्यांचा भाऊ गंभीर जखमी झालेत. प्रमोदनं सांगितलं की काही काळापूर्वी एका तरुणाचे फुंदे कुटुंबाशी भांडण झालं होतं, ज्यामध्ये तरुणाची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. मी त्याला जामीन मिळवून देण्यासाठी मदत केली याचा राग आल्याने फुंदे कुटुंबियांनी काल आपल्या काही मित्रांसह आपल्यावर तलवारी काठ्या दगडाने जीवघेणा हल्ला केला. कल है ना 22 जनवरी को भगवान राम का प्राण प्रतिष्ठा का सोहला था. हम भी उसको सेलिब्रेट कर रहे थे. भगवान राम की पूजा आरती करने के बाद मैं, मेरा भाई, मेरी वाइफ और दोनों बच्चियाँ भगवान राम की पूजा कर रहे थे. उसके बीच में अचानक से मुझ पर हमला हुआ. मेरे भाइयों पर और मेरी बेटियों पर डंडे और रॉड से मारना शुरू किया. उसके बाद उन्होंने मारने के बाद भाग कर गए घर में. उनकी माँ, उनके भाई, वो सब लोग चौप वो होता है कोयता, तलवार, ये सब लेकर आए. पत्थर फेंक फेंक के हमको मार रहे थे. और इसमें बल्लू दिनकर फुंदे की वाइफ, वो आरोपी है. उसने हमको पत्थर फेंक फेंक के मारा है. उनका लड़का शुभम फुंदे और उनका एक रिश्तेदार पत्या मोरे, मतलब प्रथमेश मोरे, इन लोगों ने तलवार से हम पे अटैक किया. मेरा भाई बहुत सीरियस है और उसको अब बहुत जगह उसको वार हुआ. मुझे और मेरे परिवार को, मेरी बेटी को भी है ना, हाथ में चोट लगी है उसका डंडे के रॉड से जो मारा है. और हम लोग बहुत परेशान हैं इस चीज़ को लेके कि आखिर इतने अच्छे दिन, भगवान राम के दिन, हम पर हमला क्यों हुआ. अब वो लोग मारते मारते बोल रहे थे, बोले तुमने जमानत दिया, जमानत दिया. मैंने एक इंसान जो पढ़ाई लिखाई कर रहा था उसका जमानत दिया था. मैंने कोई गैरकानूनी काम नहीं किया था. मेरा पूरे परिवार की रजामंदी थी उसको जमानत देने में. जो भी कल हुआ वो दुखदाई था और इन गुंडा लोगों का गुंडागर्दी खत्म होना चाहिए. पुलिस प्रशासन से हमारी मांग है कि इन लोगों पर कठोर से कठोर कार्रवाई हो. कल के दिन पूरा देश राममय था. इन लोगों ने पूरा माहौल ख़राब किया. आज मैं और मेरा परिवार पूरी तरीके से उनके आतंक के बीच जी रहे. अभी हमें पता नहीं कि आगे वो और क्या करेंगे. वो जो लोग भागे हुए आरोपी है उनको तुरंत पकड़ा जाए और उन पर कार्रवाई की जाए. हमारा प्रशासन से यही मांग है. उल्हासनगर पोलिसांनी ज्योती दिनकर फुंदे आणि दिनकर फुंदे यांच्यावर विविध कलमांवये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दिनांक 22/1/2024 रोजी महारळ नाक्याजवळ शीतला माता मंदिर आहे, या ठिकाणी प्रमोद अग्रवाल आणि त्याची फॅमिली वास्तव्यास आहे. त्यांच्याच शेजारी दिनकर फुंदे आणि त्याचे कुटुंबीय राहतात. प्रमोद अग्रवालने काही दिवसापूर्वी दिनकर फुंदे याच्याविरुद्ध झालेला हल्ला आणि त्याच्यामध्ये लक्ष्मण पाटील या आरोपीला जामीन राहण्यास मदत केली, या गोष्टीचा राग पकडून काल दिनकर फुंदे आणि त्याच्या कुटुंबियांनी आपसात संगनमत करून या अग्रवाल फॅमिलीवर जीवघेणा हल्ला केला. तलवारी, रॉड आणि दगडांनी त्याच्यामध्ये मुकेश अग्रवाल हे आणि फिर्यादी प्रमोद अग्रवाल हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत. मुकेश अग्रवाल याच्यावर सेंट्रल रुग्णालयात उपचार चालू आहे. यामध्ये दिनकर फुंदे आणि त्याची पत्नी ज्योती फुंदे यांना अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 4 इसम वॉन्टेड आहेत, त्यांचा शोध घेत आहोत. यामध्ये आणखी कोणते आरोपी पाहिजे म्हणून आहेत आणि जे अटक आरोपी आहेत त्यांच्यावरती काही त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याच्यामध्ये दिनकर फुंदे याचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. त्याच्यावर 8 वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे गुन्हे केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 8 NC आहेत. इतर आरोपी जे आहेत त्याच्यामध्ये मुलगा आहे आणि त्याचे मित्र आहेत. असे 4 आरोपी अजून पाहिजे आहेत, त्यांचा शोध घेत आहोत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.